नमस्कार, एक दिलासादायक बातमी, महाराष्ट्रातून मान्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर असून तो पुढे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू मधून जाईल व तामिळनाडूतून डिसेंबर महिन्यात मान्सून बाहेर पडेल आणि भारतातील मान्सून या वर्षीचा मान्सून प्रवास समाप्त होईल. मान्सून दक्षिण भारतातील काही भागात अद्यापही 2-2.5 महिने राहण्याची शक्यता आहे. तर किती जिल्ह्यात आणखीनही पाऊस पडणार आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. तर मित्रांनो, एक ब्रेकिंग न्यूज आहे, कारण राज्यातून मान्सूनचं परतीच्या वाटेवर आता पाऊस थांबणार व 2.5 महिने पाऊस राहण्याची शक्यता आहे. या पुढील काळात महाराष्ट्रात अवेळी पावसाची शक्यता राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मित्रांनो, बघा, पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा बुलढाणा जिल्ह्यात ईशान्येकडे, अकोला जिल्ह्यात नैऋत्येकडे, वाशिम जिल्ह्यात आग्नेयेकडे, तसेच अमरावती जिल्ह्यात आग्नेयेकडे राहील. वाऱ्याचा ताशी 3-6 किमी राहील. कमाल तापमानात 30 अंश सेल्सिअस राहील. तर सकाळी हवामान थंड राहील, आकाश अशांत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 53-56% व दुपारची सापेक्ष आर्द्रता 31-34% राहील. आता मध्य विदर्भ बघा, या आठवड्यात यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आग्नेयेकडे तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडे राहील. वाऱ्याचा ताशी 5-8 किमी राहील. कमाल तापमानात यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान थंड राहील, आकाश अशांत ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता 54-58% राहील व यवतमाळ जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता 43% तर उरी जिल्ह्यात 34% राहील. आता पूर्व विदर्भ बघा, पूर्व विदर्भात पावसाची शक्यता नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा गडचिरोली जिल्ह्यात आग्नेयेकडे तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग 4-8 किमी राहील व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमानात 35 अंश सेल्सिअस तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात 34 अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 21 अंश सेल्सिअस तर गडचिरोली भागात भंडारा जिल्ह्यात 22 अंश सेल्सिअस राहील. आकाश अशांत ढगाळ वातावरण राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 51-52% तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात 39% इतका कमी राहील. आता दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, या आठवड्यातील काही दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात 5-10 मिमी, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात 7-8 मिमी व नगर जिल्ह्याच्या पूर्व भागात 3 मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी 4-6 किमी राहील व सोलापूर नगर जिल्ह्यात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर पुणे सातारा जिल्ह्यात 35 अंश सेल्सिअस, कोल्हापूर सांगली जिल्ह्यात 36 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमानात सातारा, सोलापूर नगर जिल्ह्यात 22 अंश सेल्सिअस तर कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्यात 23 अंश सेल्सिअस राहील. आकाश अशांत ढगाळ वातावरण राहील व सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात 93% राहील. सांगली सातारा जिल्ह्यात 72-77%, उरीत सोलापूर पुणे नगर जिल्ह्यात 61-65% राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता 39-49% राहील. तर यामध्ये कृषी सल्ला बघा, शेतात अद्यापही साचलेले पाणी असल्यास उत्तराकडील बांधाची कोपऱ्याची उंची कमी करून शेतातून पाणी बाहेर काढावे. कोकणात हळव्या जातीची गाळणी झाली असल्यास व पाण्याची सोय असल्यास कोकण गोरो या भुईमागाच्या जातीची पेरणी करावी. हरभरी पिकाची पेरणी करून सारे व पाट पाडावेत. हरभरा पिकास फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी देण्याची सोय करावी. थंडी सुरू होताच गव्हाच्या पिकाची पेरणी करावी. जवस व मोहऱ्याची पेरणी करावी. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ तथा सदस्य ॲग्रिकल्चर मेथोलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.